मिसळ म्हटली की तिचा रस्सा सोबत कांदा कोथिंबीर, अगदी तोंडाला पाणी सुटावं ना असा हा मेनू। महाराष्ट्राची ओळख असलेल्या मिसळचे अनेक प्रकार आहेत, पण या विविध प्रकारच्या मिसळ एकाच ठिकाणी मिळाल्या तर नाशिककरांसाठी ही संधी चालून आली आहे। गोदाघाटी असलेल्या ओवारामध्ये या विविध प्रकारच्या मिसळीची चव तुम्हाला चाखता येणार आहे। इथे पिवळा, काळा, लाल, पांढरा आणि हिरव्या मसाल्याचा रस्सा असलेली मिसळ या मिसळ महोत्सवात उपलब्ध आहे। विशेष म्हणजे रस्सा, शेव आणि वाटाण्याचा रंग एकमेकांना साजेसा आहे। नाशिक मध्ये खरोखर अशी मिसळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाहायला मिळाली। मिसळ म्हटलं की पाव हा उघाने आलाच, मात्र तुम्हाला मैद्याचा पाव नको असल्यास तुम्हाला नागली आणि गव्हाच्या पावाचा पर्याय उपलब्ध आहे। तसंच लुसलुशीत पावरोटी सोबतही तुम्ही मिसळ खाऊ शकता। तोंडाला पाणी आणणाऱ्या मिसळी सोबतच गावरान तुपातील गरमागरम जिलेबी आणि ताक तेही तुमच्या टेबलावर असतं। आहार शास्त्रातलं महत्व आहे की पांढरा रस्सा हा प्रेग्नंट स्त्रियांनी खावा, हृदयरोग्यांना तो चांगला आहे, म्हाताऱ्या लोकांना तो चांगला आहे। तसा हिरवा रस्सा हा पाचक आहे, म्हणजे स्प्राउट कडधान्याचं आहाराचं महत्व हे सातवाहन कालापासून आलेलं आहे। मिसळचा इतिहास सातवाहन कालापासून आहे। मिसळ हे नुसतं एक जिभेसाठी नाही तर चांगलं पोटासाठी आणि आरोग्यासाठी कशी चांगली होईल याचा विचार केला आणि मग या पंच महामिसळ महोत्सवाचं आयोजन। मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेलं नाशिक चिवडा आणि वाईनसाठी प्रसिद्ध असून पुढच्या काळात त्यात मिसळीचीही भर पडणार आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।